पंजाबची माय, ओ पंजाबची माय, अहो लवकर ये ना। अहो काऊन बोंबलून राहिले, काय झालं? हे पण हे बघ पंजाबचं पत्र आलंय। पंजाबचं पत्र? अहो वाचा की माय वो, उद्यापासून माझी मॅट्रिकची परीक्षा आहे, इथूनच पाया पडतो, आशीर्वाद दे तू हा पंजाब। छमाले पोट, आज लोक धडपड म्या केली अन आशीर्वाद मायले मांगते, असं कसं होईल? महापोरग हाय ते। शेरनी कायची शेरनी? अहो महा पंजाब मॅट्रिक पास झाला, त्याले स्कॉलरशिप भेटली। ते काय असते? महाल पंचायती कायल करत शेरनी खान। अहो मलाच तर कुठे मालूम आहे स्कॉलरशिप काय असते ती। पंजाब तुला काय वाटते, पुढच्या शिक्षणासाठी पुण्यालाच जावं नाही? होय अण्णा, इंटर पर्यंत शिक्षण पुण्यातच घ्यावं मला वाटतंय। अरे बाबा, प्रांत सरकारची चांगली 14 रुपयाची स्कॉलरशिप भेटली, ते सोडून द्या लागन ना राजा। पण अण्णा, स्कॉलरशिपसाठी अलाहाबादच्या कॉलेजात शिकावं लागल। अरे मग काय हरकत आहे, अलाहाबाद काय पुणे काय, खरं शिक्षण ते शिक्षण। तसं नाही अण्णा, पण पुण्याच्या शिक्षणाची सर दुसरीकडं नाहीच। पाय बा, मले तर यातलं काही समजत नाही, मी आपला अडाणी माणूस, लोकांच्या लेकराले स्कॉलरशिप भेटत नाही, आपल्याला भेटली। पण अण्णा, तुम्हीच तर हमेशा सांगता पैसे अडक्यापेक्षा विद्या मोठी। ज्या पुण्यात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली, त्याच पुण्यात पुढचं शिक्षण। हा तू म्हणणं बरोबर आहे गड्या। माफ करा, पण आपण वराडातलेच का? हो, अमरावती जवळचा, पापडचा। अच्छा, आपण? मी एम एस मोडक, अहो नागपूरचाच। अरे वा, अहो काहीही अडचण असल्यास निसंकोचपणे सांगायचं। नाही, तशी काही अडचण नाही, राहायची व्यवस्था झाली,
पण जेवणाचं जरा बघावं लागेल. अहो आपला क्लब आहे ना इथं, तुमची जर इच्छा असेल तर त्यात स्वागतच आहे आपलं. अहो पण तिथे काही सोळोळ जे रात्रीचा समयीचा मंद प्रकाश. अहो तसलं काही नाहीये इथं. म्हणून तर इथले पुणेरी मित्र त्याला कॉस्मोपॉलिटन क्लब म्हणतात. कसे द्या टाळी. करा सुरुवात. अरे थांबा, आधी यांच्या चित्रवती होऊ द्या. अहो देवदारांच्या चित्रावती देवासाठी असतात, कुळकरांच्या चित्रावती देवासाठी नसतात. मग कोणासाठी असतात? महिनेला खाऊ घालतात ते. मिळाली का महिना? अहो मिळाला कशाला पाहिजे, येतात जवळ उडत उडत. अरे पाणी पी, पाणी पाणी. अरे कुठे लागली आग? अहो आग लागली आहे मिस्टर देशपांडेंच्या हृदयात. कवी आत्माराम रावजी देशपांडे. मिस्टर देशपांडे, बाकी तुम्ही कविता फार छान करता. अहो मी एकटाच नाही, मिस्टर देशमुखही छान कविता करतात. त्यांना तर कवितेपेक्षा टेनिसची आवड आहे, इज इट? येस. अहो इंग्रजी, संस्कृत, हिंदी, कविता, टेनिस, सब कुछ म्हणजे मिस्टर देशमुख. बालगंधर्वांची नाटकं म्हणजे कानाला मेजवानीच. अहो काय ती पद, अगदी एकाहून एक सरस. कशिया त्याजू पदाला नाथ, कशिया त्याजू पदाला. काँग्रॅट्स मिस्टर देशमुख, काँग्रॅट्स. इंटरला उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्टी काँग्रॅट्स. बरं, थँक्स. वा वा मिस्टर देशमुख, मनपूर्वक अभिनंदन. आभारी आहे. सीपी अँड बेरा स्टुडंट असोसिएशन तर्फे तुमचा सत्कार आहे. आणि आम्ही येणारच, आम्ही पण येणारच, आम्ही पण येणारच अवश्य. कशी या त्याजू पदाला. मी ऐकलं तुमचा पंजाब इलाय चले चालला म्हणते बॅलिस्टरी शिकायला. हो ना, म्हणते खरं, पण पैसा लय लागते राजू. खरं सांगू शामराव बापो, हे वाण्या बामना वाणी शिकणं आपलं काम नाही राजा. पण पंजाबची इच्छा आहे ना, लय शिकतो म्हणते. पुराचं मन कसं मोळा. अरे त्या पोराले नाही अक्कल. पण तुम्ही, अरे काही आपली औकात, आपली जात काय, आपली पात काय, चालले बॅलिस्टरी शिकायला.
मग आपल्या लोकांनं पिढ्यानपिढ्या नुसतं रुमनच दाबत राहाव काय? आपले रामराव देशमुख झाले ना बालिस्टर? अरे रामराव देशमुखाची गोष्ट न्यारी आहे. गळगंज इस्टेट आहे. जळता जळत नाही, इजता इजत नाही. आपल्याच्यानं होते काय त्याची बरोबरी? नाही हो, कबूल आहे. पण आपणही हातपाय हलूच, काही ना काही कबाळात करूच. तुम्हाला सांगतो शामराव बापू, सारे सोंग करता येतात पण पैशाच नाही बर. एवढा मोठा पैसा गोळा करणं काही तोंडची गोट नाही राजा. मग हातच सोडून पैठ्याच्या माग लागण्यात काय अर्थ आहे? काय मतलब आहे? आज लोक कोणाचं काम अडू दिलं नाही. सोयरा असो, धायरा असो, दोस्त असो, मित्र असो, आज आपलं काम पडलं तर साला एक जण चिरल्या करंगर मुताले तयार नाही. तिची बहीण तर मतलबी लेकाचे सारे. कोण आलं? कोणाशी बोलून राहिले? आता ग माहित कोणी बी नाही. मी म्हणतो सोऱ्या धरायचा एवढा उद्धार कासाठी? एवढा कोणता पहाड पडला तुमच्या अंगावर? पहाड नाही तर काय, एवढी मोठी रक्कम जमा करणं म्हणजे तोंडचा खेळ नाही. मले तर वाटते पंजाबची बॅलिस्टर की राहते जाग्यावरच. कायची विलायत आणि कायच शिक्षण. काहून कुठच काही उसण्यापासण्याचं जमलं नाही का? अहो महिना झाला तुमचं तर पाय बी घरात नाही. आज या गावले तर सकाळी त्या गावले. काय म्हणाव भाई? ते भूपतराव तुमचे भाऊ म्हणते कसे पैसे देतो पण पोरीले घ्या सून करून. मतलबी लेकाचे लोकाशेच असतात. खायचे यार आणि नेऊन टाकायचे दोन चार. आलोच घ्या माय दागिने, मोरून टाका. पोराच्या शिक्षणाहून कसोन मोठा आहे. मायच मन तर आभयाहून बी मोठ आहे. पण काय, तू मनाले लावून घेऊ नको. पण हे दागिने तर पासंगाले बी पुरणार नाही. आता माय कराव तो काय कराव? एक उपाय आहे. काय? तुले पटत असेल तर पाय छातीवर गोटा ठुवा लागते. तुम्ही एवढा पाय लोटतो म्हणता मायाच्याने गोटा बी उचलणार नाही. आपली जमीन गहाण टाका लागते. आता माय भल्ला उपाय कळला? तुम्ही पोराच्या शिक्षणासाठी पोटाची भाकर गहाण टाकायला निघाले. अरे मी पहिलेच म्हणो छातीवर गोटा ठुवा लागते. आव नाही आपल्याच्याने कर्ज फिटलं पचली जमीन सावकार आले. अरे असं कसं होईल? पंजाब बॅलिस्टर झाला का तो कर्जही फेडते आणि व्याजही फेडते. तुम्हाला भरोसा आहे तुमच्या लेकरावर? वा काहून नाही, लेख कोणाचा आहे तो? बापानं जमीन गहाण ठेवली लेख सोडवन. अरे आज लोक त्याच्याच भरोशावर छातीला माती लावली. अखिल लावू Thank you.
साहेब पोटच्या पोरासाठी तुले गाठ टाकला मले माफ कर शेत मावली मले माफ क्षमा करावी मावले क्षमा करावी माऊले धरतो दोनी पाय लेकासाठी पोटचा गान पडली माही गान पडली माय दूरदेशी जातो गा मयावर हाडचाले कर सात पुड्याले हरीख पूर्ण मायले कौतुक दूरदेशी जातो गा महा किसानाच पोर आला तुरीले फुल्लोर साता समिंदरा पार समिंदरा पार हरमारे दूरदेशी जातो गा सरस्वती चारे पुत इठुराया पाठी राखा करी तुको बा संगत हरमाला दूरदेशी जातो गा भोळ्या संभाची संतान